नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते पत्रिकेतील भावेश आपण सध्या अभ्यासत आहोत मागील भागात आपण कर्क लग्नाचा लग्नेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण सिंह लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत सिंह लग्नाचा लग्नेश्रवी हा ग्रह आहे हा लग्नेश रवी पत्रिकेतील बारा भावानुसार कोणत्या भावात असता कसे फळ देईल याचा आपण आता अभ्यास करणार आहोत ग्रह भावेश विविध स्थाने अंश दृष्टी इतर ग्रहांची दृष्टी विविध योग मागे आणि पुढे असणारे ग्रह नवमांशातील स्थिती अशा विविध पद्धतीने व्यक्त होत असतात सिंह लग्नाचा विचार केल्यास रवी हा मुख्य ग्रह आहे त्यामुळे या पत्रिकेतील इतर ग्रहांना कोणते अधिकार द्यावे ही ठरवण्याची जबाबदारी रवीकडे आहे या पत्रिकेत रवीने ग्रहांना विविध खाते वाटून दिलेले असतात त्याप्रमाणे प्रत्येक ग्रह आपाप आपल्याला नेमून दिलेलं कार्य किंवा जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावतो सिंह लग्नाच्या पत्रिकेत रवी हा लग्नेश आहे त्यामुळे जातकाचा रंग व्यक्तिमत्व उंची रूप आदी गोष्टीचे अधिकार रवीने स्वतःकडे राखून ठेवलेले हो आहेत बुध हा रवीचा समग्रह आहे बुधाला त्याने कुटुंब संपत्ती धन वाचा लाभ या जबाबदाऱ्या दिल्या आहेत म्हणून बुध हा ग्रह सिंह लग्नाला लाभ आणि धनभावाचा स्वामी ठरतो शुक्र आणि रवी हे शत्रुग्रह आहेत त्यामुळे रवीने शुक्राकडे परिश्रमाचं काम दिलं आहे म्हणून सिंह लग्नाला पराक्रमेश हा शुक्रदेव आहेत तसेच कर्मभावसुद्धा शुक्राकडेच देण्यात आला आहे रवी हा अग्निप्रधान ग्रह आहे मंगळ हा सुद्धा अग्निप्रधान ग्रह असून रवीचा मित्र देखील आहे त्यामुळे रवीने मंगळाकडे भाग्य आणि आयुष्यातील विविध सुखांची जबाबदारी दिली आहे त्यात वाहन वास्तू मातेच्या सुखाचा समावेश आहे म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाला मंगळ हा ग्रह राजयोगकारक ग्रह ठरतो गुरुदेखील रवीचा मित्र म्हटला जातो गुरुला रवीने इष्टदेवाचं स्थान दिलं आहे त्याशिवाय आयुष्य ठरवण्याची जबाबदारीसुद्धा गुरुवरच सोपवली आहे शनी हे आणि रवी हे आपसात शत्रू आहेत म्हणून रवीने शनीला दोन्ही मारक आणि त्रिकस्थान दिले आहे पत्रिकेतील षष्ठ स्थान हे त्रिक आणि सप्तम हे मारक म्हणून ओळखलं जातं सिंह लग्नात या दोन्ही सा स्थानांची जबाबदारी शनी या ग्रहावर आहे रवी आणि चंद्र हे मित्र ग्रह आहेत मात्र रवी हा अग्निप्रदान आणि चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे या विरोधाभासामुळे रवीने मित्र असून देखील चंद्राला व्ययस्थान दिले आहे खर्च बंधनयोग परदेश गमन आदी गोष्टी व्ययस्थानावरून पाहिल्या जातात असा हा लग्नेश रवी पत्रिकेतील बारा भावानुसार सिंह लग्नाच्या जातकाला कसे फळ देईल याचा आपण आता अभ्यास करणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल तसेच ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग दोन ही माझी दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ज्योतिषशास्त्र अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाद्वारे केलेला आहे त्यामुळे आपण त्या पुस्तकांचा देखील लाभ घ्यावा प्रथम भाव सिंह लग्नाच्या पत्रिकेत रवी प्रथम स्थानात असतं म्हणजे लग्नेश लग्नात असणे होय अशा जातकाचं व्यक्तिमत्व रवीच्या प्रभावामुळे अत्यंत नीतिमान न्याय करणारा उदार विचारांचा सूर्यासारखा तेज बाळगणारा असतो दातृत्वाचे गुण त्याच्यात उपजतच असतात सरकारी नोकरीत यश स्पर्धा परीक्षेत यश अश, अशा जातकांना प्राप्त होत असते रवीच्या प्रभावामुळे स्वभावात थोडा उग्रपणा असतो असा जातक नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात मात्र आपण सांगावे आणि लोकांनी ऐकावे अशी त्यांची इच्छा असते द्वितीय भाव पत्रिकेतील द्वितीय भाव हा कुटुंब वाचा आणि संपत्तीचा भाव आहे सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी द्वितीय भावात असेल तर आयुष्यातील या गोष्टींवर त्याचा प्रभाव पडत असतो अग्निस्वभावाच्या राशीला अग्निस्वभावाच्या रवीला द्विस्वभावाची कन्या राशी फार मानवत नाही मात्र रवी हा कन्या राशीचा स्वामी बुधाला सम मानतो त्यामुळे जातकाचे कुटुंब मोठे असते त्याचा स्वभाव हा बोलघेवडा असतो बोलण्यात तो अतिशय पटाईत असतो लग्ने स्वतः उठून धनस्थानात आलेला असल्याने जातक कायम पैशाच्या संदर्भात विचार करणारा असतो आयुष्यात त्याला पैशांची टंचाई भासत नाही तृतीय भाव ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय भावावरून जातकाचा पराक्रम पाहिला जातो सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी हा तृतीय भावात असेल तर तो तूळ राशीत निचीचा होतो त्यामुळे कारक असलेला रवी या पत्रिकेला अकारक होऊन जातो तृतीय भावात आल्यामुळे त्याचं कारकत्व हरवते अशा वेळी जातकाला माणिक घालण्याचे कोणी सुचवले आणि जातकाने ते घातले तर जातकाचं अतोनात नुकसान होत परिणामी अतिश्रम खूप परिश्रम केल्यानंतर थोडंसं यश भाग्यात कमी वडिलांशी मतभेद असे परिणाम दिसून येतात चतुर्थ भाव ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी चतुर्थ भावात असेल तर तो वृश्चिक राशीत असतो अशा जातकाला रवीमुळे वाहन वास्तू मातृसुख प्राप्त होते जातकाच्या मातेचा स्वभाव थोडा उग्र असतो त्यामुळे ती आपल्या मुलाला शिस्त लावण्याचं काम करते मुलगा देखील आईची प्रचंड काळजी घेतो श याशिवाय जातक वास्तू आणि वाहन या दोन्ही गोष्टींनीही सुख प्राप्त करतो पंचम भाव ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी पंचम, भावा हो। पंचम भावात असणे म्हणजे एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोणात असणे होय लग्नेश रवी पंचम भावात म्हणजे इष्ट देवाच्या भावात असतो हे स्थान लग्नेशाला अत्यंत मानवणारं स्थान असतं कारण एकतर हे रवीच्या मित्रग्रहाचं स्थान आहे आणि अग्निराशी आहे येथे असलेला रवी इंजिनिअरिंग डॉक्टर या क्षेत्रात जातकाला यश देतो रवीमुळे जातकाचं शिक्षण संतती उत्तम असते संतती प्राप्ती आणि संततीपासूनचे सुख त्याला मिळते अशा जातकाची संतती ही धैर्यवान आणि कर्तबगार असते सष्टम भाव ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी सष्टमात असणं म्हणजे लग्नेश स्वतः उठून रोगस्थानात अस येणं होय त्यामुळे जातकाला लहान मोठे आजार हे सातत्याने होत राहतात असा जातक कर्जबाजारीसुद्धा होतो कर्ज घेऊन त्याचा कधीही फायदा होत नाही शिवाय त्याचे अनेक शत्रूसुद्धा तयार होतात त्यांच्यापासून त्याला खूप त्रास सहन करावा लागतो कोर्ट कचरीमध्ये सुद्धा त्याला कधीच लाभ होत नाही सप्तम भाव ज्योतिषशास्त्रानुसार लग सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी सप्तम भावात असेल तर तो कुंभ या राशीत असतो या राशीत तो निर्बली होतो त्यामुळे त्याचं बळ कमी होतं मात्र लग्नेशाची लग्नस्थानावर दृष्टी असते त्यामुळे तेथे जातकाचं व्यक्तिमत्व शक्तिशाली बनतं त्याच्या कर्तृत्वाला चौफेर यश प्राप्त होतं जातकाचा जोडीदार मात्र रागट स्वभावाचा असतो बऱ्याच वेळी त्यांच्यात विसंवाद निर्माण होतो रवीची उग्रता जोडीदारामध्ये उमटते त्यामुळे मुलगा असल्यास त्याला पत्नी रागट आणि मुलगी असल्यास तिला पती रागट स्वभावाचा मिळतो अष्टमभाव ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी अष्टम भावात म्हणजे मित्राच्या राशीत असणे होय अष्टम स्थानात गुरुची मीन राशी येते मित्राची राशी असली तरी ती रवीसाठी अत्यंत अपायकारक ठरते कारण पत्रिकेतील अष्टम भाव हा मूळता आडीअडचणी आणि आयुष्य दर्शवणारा स्थान आहे या स्थानाला मृत्यूस्थान देखील म्हटलं जातं मात्र असे असले तरी जातकाला आकस्मिकपणे धनलाभ होऊ शकतो कारण या स्थानावरून गुरुचा देखील प्रभाव असतो येथून रवीची कुटुंबस्थानावर दृष्टी असते अशा जातकाची भाषा ही उग्र होऊ शकते विविध आजार त्याला जडू शकतात त्यामुळे अष्टम स्थान हे लग्नेश रवीला न मानवणारं स्थान ठरतं नवम स्थान ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात असणे होय लग्नेश स्वतः भाग्यस्थानात येत असल्याने अशा जातक भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो त्यात भरीच भर पाहून येथे रवी मेष राशीत उच्चीचा होतो त्यामुळे अशा जातकाची पाचही बोटे तुपात असतात असा जातक कर्तृत्ववान कर्तबगार सूर्यासारखा तेज बाळगणारा दातृत्व गुणांनी संपन्न जेथे जाईल त्याच्यासाठी आधीपासून रस्ता तयार असतो असा हा भाग्यवान जातक असतो यावेळी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी लग्नेश रवीची नवमांशातील स्थितीसुद्धा बघणं आवश्यक आहे नवमांशात रवी तूळ राशीत गेला असेल परिणाम पूर्णत बदलू शकतात मूळ पत्रिकेत मेषेत असलेला उच्चीचा रवी नवमांशात स्वराशीचा किंवा किमान किवा मित्र राशीचा असल्यास त्याचे परिणाम उत्तम लाभू शकतात मात्र शत्रू राशीत किंवा निचीचा झालेला असल्यास त्याचे परिणाम बऱ्यापैकी बदलतात आणि जातकाला अत्यंत कभी लाभ होतो दशमभाव ज्यो ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश रवी दशमात म्हणजे राशीत असणे होय वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे त्याचे रवीशी शत्रुत्वाचे नाते आहे तरीही पत्रिकेतील दशम भाव रवीला मानवणारा आहे कारण रवी म्हणजे कर्तृत्व रवी म्हणजे आत्मा होय आणि दशम स्थान हे कर्म कर्मस्थान आहे त्यामुळे या स्थानातील लग्नेश्रवी जातकाला कर्मप्रधान बनवतो मात्र त्या तुलनेत त्याला यश मिळेलच असं नाही एकादश भाव ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश्रवी एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात असणं होय येथे मिथून राशी येते लाभस्थानात कोणताही प्रापग्रह जातकाला शुभ फळ प्रदान करतो इथे लग्नेश स्वत लाभस्थानात समग्रहाच्या राशीत आलेला आहे त्यामुळे जातकाला त्याची उत्तम फळं मिळतात जातकाला अनेक प्रकारे लाभ प्राप्त होतात त्याला मोठ्या भावंडांकडून सहकार्य मिळते तेथून त्याची संतती स्थानावर दृष्टी असते ही दृष्टी थोडी उग्र असते संततीला शिस्त लावायच्या नादात दुरावा निर्माण होतो त्यामुळे संतती सुखात उणीव तयार होते द्वादश भाव ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नाच्या पत्रिकेत रवी द्वादश स्थानात म्हणजे व्ययस्थानात असणे होय येथे राशि येते अग्निप्रधान ग्रह जलतत्वाच्या राशीत आलेला असतो असा जातक आयुष्यात अनेक वेळा विनाकारण माघार घेतो त्याचे कुठलेही ठोस कारण त्याच्याकडे नसतात मात्र आयुष्यात ज्यावेळी धैर्याने पुढील पाऊल टाकायचं असतं नेमकं त्याचवेळी हा जातक माघार घेतो त्याचा त्रास त्याँच त्याला नंतर सातत्याने होत राहतो मात्र असा जातक जर परदेशात गेला तर तिथे प्रचंड यशस्वी होतो असा जातक हा अत्यंत खर्चिक असतो लहान मोठे आजार त्याला कायमस्वरूपी असतात कोट प्रकरणांमध्ये त्याला अपयश मिळतं एकंदरीत व्ययस्थान हे लग्नायुष्याला कधीच मानवत नाही फक्त परदेश गमनाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते ज्योतिषशास्त्रानुसार सिंह लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक व शेअर यावर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्याच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून नातेवाईकांना मित्रांना माहिती देऊन ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्राची अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद